तर हा आहे माझ्या लग्नाचा अल्बम. माझ्या लग्नाला झालेले आहेत 11 वर्ष, म्हणजे माझ्या लग्न झालं होतं 2011 आणि त्याच्यानंतर आता 2022 चाललेलं आहे. तर बघूया आपल्या लग्नाचे फोटो, माझ्या लग्नाचे फोटो. बेस्ट विशेष शीतल नितीन मंगल परिणे. किरण फोटोज बारामती यांच्याकडून हे फोटो काढले होते. लग्नाला खूप वर्ष झाल्यामुळे हे असे फोटो दिसत असतील कदाचित. आणि जे माझे सासरकडचे फोटो आहेत ते एकदमच खराब झालेले आहेत. मला जास्त पोज देता येत नव्हती त्याच्यामुळे माझे फोटो खूप खराब आहेत. मला स्वतःलाच आवडले नाहीत. तर कसे आलेत बघा तुम्हीच आता. तुमचा खूप आग्रह होता की लग्नाचे फोटो दाखवा, म्हणून मी माझ्या लग्नाचे फोटो तुम्हाला दाखवते. हे लग्न झाल्यानंतरचं आहे. इकडे घरी जे आपण पूजा वगैरे करतो लग्नाला जायच्या अगोदर, कधी कधी असं होतं ना, मग मी असो किंवा तुम्ही, आपण किती पण प्रयत्न केले ना तरी पण आपली कामं पूर्ण होतच नाही. मग आपल्याला भविष्याची काळजी लागायला लागते. मग गरज पडते का अशा ज्योतिषाची जे आपल्याला आपले भविष्य खरं आणि योग्य सांगेल. ज्यांच्याकडे आपल्या जीवनात आलेले अडचणी आणि कामातले अडथळे सोडवण्याची क्षमता असेल आणि तुम्ही तुमच्या अडचणी त्यांना सांगून समाधान मिळवाल, बरोबर ना? तर मी तुम्हाला ॲस्ट्रो टॉक ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. होऊ शकतं तुम्हाला माझ्यामुळे काहीतरी मदत होईल. तर लक्षात ठेवा, पहिलं चॅट म्हणजे पहिलं संभाषण हे फ्री असणार आहे. तुम्ही यूज केल्यानंतर मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. थँक्यू. तर तिथे मी पूजा ही करत होते. हे बघा, देवाची पूजा करताना हे माझ्या आजोबा आहेत. ही आमची ताई. तुम्हाला आता ही ताई जी दिसत असेल, मी बोलते ताई ताई, तर ती आधी लग्नाच्या आधी अशी एवढी पातळ होती. ती लग्नानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर ती एवढी जाड का झाली याची स्टोरी पण आहे मोठी. तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर मी शेअर करेल नक्कीच. या माझ्या मामी आहेत. ह्या पण माझ्या मामीच आहेत, मोठ्या मामी. जे मोठ्या मामी माझी ताई आहे, तिचे सासूबाई पण आहेत, म्हणजे माझ्या ताईला त्यांच्या घरीच दिलेलं आहे. आणि ह्या तिन्ही माझ्या मामी आहेत. आणि जो वरतीचा फोटो गेला तो पण मामी होत्या. आणि ही माझी मम्मी आहे, म्हणजे हा जो फोटो गेला ह्या पण मामीच आहेत. ह्या तीन जावा जावा आहेत तिकडे. हां, तीनच आहेत ना त्या, तीन आणि ती पाठीमागची एक. ही मम्मी मला ओवळताना, मला लग्नामध्ये कशी पोज द्यावी हे मला कळत नव्हतं अजिबात. कारण लग्नामध्ये माझं वय फक्त 18 वर्ष होतं. ही माझी आजी आहे. आणि हे आमची ताई आणि दाजींची जोडी. त्यांचं लग्न झालेलं फक्त 11 महिन्यानंतर माझं लग्न झाले. 10 महिन्यातच माझं लग्न झाले. म्हणजे त्यांचं लग्न जानेवारी 1 झालं आणि माझं 10 महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये माझं लग्न झालं आहे. हे माझे पप्पा आणि ही मम्मी. हे आशीर्वाद देताना लग्न मंडपात, म्हणजे घरून निघताना मंगल कार्यात जाताना अगोदरच इथे आम्ही फॅमिली फोटो घेतले होते. हा माझा भाऊ, आमची ही फॅमिली. हे लग्नात जो मानपान असतो वराडी आल्यानंतर, तर तो आहे. हे लग्न आधीचा फोटो माझा घेतलेला. ही आम्ही दोघी बहिणी, ही रोहिणी आणि मी.
माझी छोटी बहीण आहे ती आणि मी ही मामाची मुलगी. ही आम्ही दोघं. ही हळदी, हळदीचा कार्यक्रम होता आणि तेव्हा आम्ही माय हिरो हे सगळेजण हळदी लावताना इथे मम्मी मला हळद लावते. लग्नाच्या अगोदरचे म्हणजे मंगल कार्यालयात जी हळद असती, लग्न आमचा साखरपुडा अगोदरच झाला होता 6 महिन्यांपूर्वी आणि त्याच्यानंतर लगेच ही माझी चुलती आहे. त्याच्यानंतर लगेच मग आमचं 6 महिन्यांनी लग्नच झालं डायरेक्ट. अगोदर एंगेजमेंट होती आणि त्याच्यानंतर ही आमची ताई. ताई किती आमची एकदम बारीक होती बघा लग्नामध्ये. माझ्या माम्या दोन माझी दुसरी चुलती आहे. ही हळद लागल्यानंतरचा आमचा अवतार. हे मानपान करताना कशी दिसते मी कमेंट करा नक्की. ही आमची सफेद साडी, लग्नविधीमध्ये आमच्याकडे सफेद साडी घालतात. हे माझे पप्पा आणि मम्मीचा मामा. माझा मामा का? हां, ह्यांना जास्त हे बघितलं नाही ना त्याच्यामुळे नाही ओळखायला. ह्या माझ्या माम्या आहेर मोडताना. हे माझे चुलते तिने पण आणि वडिलांचे मामा आहेर मोडताना. हे लग्नाच्या अगोदर घेतलेले फोटो आहेत. हे बारामती मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, त्याचं दर्शन घेण्यासाठी पण ते गेले होते. हे नाचताना सगळे एन्जॉय करताना वराडामध्ये. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. माझ्या लग्नाच्या वेळेस नवीनच त्याची स्थापना झाली होती त्या पुतळ्याची आणि तेव्हा मग त्यांचं पण दर्शन घेण्यासाठी ते गेले होते. इकडे सगळे काय म्हणतात त्याला, ते नाचत होते ह्याच्यामध्ये वराडामध्ये. हे आमचे भाऊजी, प्रवीण भाऊजी दिसले नाचताना लग्नाच्या अगोदर. आणि ही मी. मेहंदी पण छान रंगलेली माझी. जास्त मला मेहंदी जास्त चांगली काढली नव्हती पण तरी पण ती छान रंगलेली. मेहंदी पण छान रंगलेली. आणि आम्ही जोडीनं लग्न मंडपात म्हणजे मंगल कार्यालयामध्ये आलेलो लग्नासाठी, लग्नविधीसाठी. आम्ही शपथविधी घेताना
हे आमचे सर्व नातेवाईक किंवा जे लोक लग्नाला आलेले असतात त्यांना आत्ता बघून असं वाटतं की किती म्हणजे किती वर्षाचा काळ असेल तो. एकदम सगळे बदललेले दिसतात इथे. ही शपथविधी चालली आमच्याकडे. मला जास्त पोज देता येत नव्हती तेव्हा. आता मी जेव्हापासून टिकटॉकमध्ये गेले, जेव्हापासून मी रील्स वगैरे काढायला लागले, तेव्हापासून मला कळत गेलं की कसे आपले पोज असल्या पाहिजेत आणि कसं आपण आपल्याला स्वतःला सादर केलं पाहिजे, प्रेझेंट केलं पाहिजे, हे मला नंतर नंतर कळत गेलं. ह्या माझ्या दोन्ही बहिणी आणि एक मामाची मुलगी आहे. ताईचं नवीनच लग्न झालं होतं. आणि विशेष म्हणजे माझ्या लग्नाला आले होते राम कदम आणि राम शिंदे, हे दोघं पण आले होते. आत्ता त्यातलं एक मंत्री राम कदम जे आहेत ते विशेष म्हणजे माझ्या लग्नाला राम शिंदे आणि राम कदम हे आले होते. त्यावेळेस ते कर्जतचे आमदार होते आणि आत्ता ते कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. ते पण आमच्या लग्नाला आले होते. त्यांना आमच्या लग्नाला बोलवण्यात आलं होतं. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचा पण सत्कार इथे करण्यात आला होता. इथे लग्न झाल्यानंतरचे फोटो आहेत. त्यांचं पण वय लग्नामध्ये जास्त नव्हतं, 24 ते 25 वर्ष असेल लग्नामध्ये. आमच्या 6 वर्षांचा फरक आहे. हा फोटो खूपच ब्लॅक ब्लॅक आलेला आहे. काय माहिती कसा काय आला आहे ब्लॅक तसा. आणि मला आवडणारा सगळ्यात छान हा फोटो आहे. हा एक आवडला आणि हा एक आवडला. दोन लग्नामध्ये आवडलेले फोटो आहेत म्हणजे माझ्या स्वतःचे. त्याच्यानंतर मला आवडलेला फोटो माझा हा आहे. हा माझा फेवरेट फोटो आहे. आम्ही तिघीजणी बहिणी, ताई, मी आणि रोहिणी ह्या लग्नातले फोटोच ह्यासाठी काढतात की आपल्या आठवणी ज्या आधीपासूनच्या असतात त्या अशा कधी पण आपण जेव्हा बघू तेव्हा त्या ताज्या राहण्यासाठी त्या काढल्या जातात, आपल्याला पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आणि आपल्या मुलांना नातवंडांना दाखवण्यासाठी हे आपल्याला काढतात. हा माझा सगळ्यात फेवरेट फोटो आहे आमच्या तिघींचा. हे आहेत फोटोचे हायलाइट. इथे सगळ्या नातेवाईकांबरोबर फोटो काढत होतो आम्ही. कारण कोणाला लग्नामध्ये असं असतं, कोणाला फोटो काढायला नाही बोलवलं ना की लगेचच राग येतो. लग्नामध्ये आई वडिलांना सगळ्यात जास्त नातेवाईकांची मनं जपावी लागतात. हे माझे मोठे मामा आहेत, ताईचे सासरे, आणि हे माझे सगळ्यात लहान मामा आहेत, मामी मामा. जोडीने फोटो काढलेले आहेत. हे सगळ्या नातेवाईकांबरोबर फोटो काढता काढता आमच्या चेहऱ्यावर म्हणजे सकाळी आम्ही नाश्ता केलेला, 1-2 घास खाल्ले असतील मी तर. त्याच्यानंतर मग लग्नाच्या गडबडीत मी काहीच नव्हतं खाल्लं, तरी मम्मीने मला थोडासा नाश्ता दिला होता, डब्यात भरून आणला होता. हे माझे सासू सासरे, तुम्हाला तर माहितीच असतील, आई आणि पप्पा. ही माझी आजी आणि हे माझे मम्मी पप्पा. तर मी सांगत होते की लग्नामध्ये मी काहीच खाल्लं नव्हतं आणि दिवसभरात आमच्या पोटात काहीच नव्हतं गेलं, फक्त सगळ्यांसोबत फोटो काढण्यातच आमचा वेळ जात होता.
इथे आमची पूर्ण फॅमिली. आणि कोणी विचारत पण नव्हतं तुम्ही जेवलात का नाही, सगळे स्वतः जेवून यायचे आणि फोटो काढायला उभे राहायचे. लग्नामध्ये हीच गंमत असते, फक्त ह्या दोघांना नवरी नवरदेवांना भावली भावल्यासारखं उभं केलं जातं आणि त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर फोटो काढले जातात. तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरचा जो क्षीण आहे तो दिसत असेल, कारण मला तो खूप वैताग आला होता फोटो काढून काढून. आणि असं वाटत होतं हे फोटो सेक्शन कधी संपल असं आम्हाला वाटत होतं, पण ते काय संपण्याचं नाव नव्हतं घेत, कारण खूप पाहुणे आले होते. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर फोटो काढणं हे चाललं होतं. कोणाला दुखवणं ही गोष्ट ना म्हणजे दुखवता येत नव्हतं. हे लग्नानंतरचे आम्ही काढलेले फोटो होते. जास्त आम्हाला पोज द्यायला कोणी सांगितलंच नव्हत्या आणि आम्हाला पण त्या सुचत नव्हत्या तेव्हा. तर कसा वाटला माझ्या लग्नाचा अल्बम हे नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. इथे सगळेजण जेवायला बसलेले आहेत. माझ्या लग्नाचा अल्बम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. आणि आमचे सगळे नातेवाईक इथं जेवायला बसलेले आहेत. तर लग्नामध्ये कशी दिसत होती तुमची शीतलताई नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा होता लग्नाचा अल्बम हे पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.